महाडची ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज मंदिर हे शिवकालीन आणि अति प्राचीन पुरातन मंदिर असून येथे महाशिवरात्रीपासून सुरू होणाऱ्या छबिना उत्सवात लाखो भाविक गर्दी करतात। गेल्या अनेक वर्षांपासून वीरेश्वर देवस्थान कमिटीची मागणी होती की श्री वीरेश्वर महाराजांना शासकीय स्तरावर पोलीस मानवंदना मिळावी याबद्दल नुकतीच विश्वस्त मंडळाची शिवसेनेचे महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांच्याशी चर्चा देखील झाली होती। त्यांची ही मागणी आमदार गोगावले यांच्या प्रयत्नाने पूर्णत्वास गेली असून सध्याच्या शिवसेना भाजप युतीच्या सरकारने यास मंजुरी दिली आहे। त्यामुळे आज दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी 11 सुमारास श्री वीरेश्वर महाराजांना ही पोलीस मानवंदना देण्यात येणार आहे आणि ही महाडकरांसाठी आणि श्री वीरेश्वर भक्तांसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। सध्या सर्वत्र ही माहिती पसरत असून रात्री मानवंदना पाहण्यास महाडकर आणि वीरेश्वर भक्तांची तुफान गर्दी होईल यात शंका नाही। ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, विशेषतः शिवाजी महाराजांची या देवस्थानी निष्ठा होती, नितांत श्रद्धा होती आणि महाराज या ठिकाणी स्वारीवर जाण्यापूर्वी आणि स्वारीवर आल्यानंतर या देवस्थानचं दर्शन घेत असत। या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे आम्ही या देवस्थानला शासनाकडून मानवंदना मिळावी अशी गेल्या अनेक वर्षापासून मागणी करत होतो। आता त्या मागणी नुकतीच भरतशेठ गोगावले आमदार यांनी ती पाठपुरावा करून ती मंजूर करून घेतली, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, आम्हाला याचा आनंदही होतो आहे आणि त्यामुळे उत्सवात आमचा आनंद द्विगुणित होणार आहे। आता या देवस्थानचा छबिना उत्सव रात्री होणार, महाराज रात्री बाहेर पडणार आणि गावात फेरफटका मारत आल्यानंतर साधारण 11 सुमारास ते पुन्हा स्थानापन्न होण्यापूर्वी मानवंदना दिले जाईल असं आमचा अशी आमची धारणा आहे।